नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गेल्या जवळपास 2 महिन्यांपासून सुरू असलेला राज्यभरातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यात या संपानं एक नवं वळण घेतलंय। संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेनं सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली, ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचं जाहीरही केलं। कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबत आहोत। 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा, आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे, असं अजय गुजर यांनी सांगितलं। पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्यानं इतर संपकरी आक्रमक झालेत, हा संप अजूनही मागे घेतला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। दरम्यान गुजर यांनी संपातनं माघार घेतल्यानं संपात फूट पडण्याच्या चर्चेलाही आता उधाण आलंय। संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने दिली होती आणि संपाची नोटीस मागे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने घेतलेली आहे। आजपासून आम्ही संप मागे घेत आहोत आणि 22/12/2021 पर्यंत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देत आहोत। चर्चा करण्याची आता काही नाही, आम्ही संप मागे घेतला आहे, त्यामुळे चर्चा घेणे करण्याची कोणाशी तयारी नाही। आम्ही चर्चा प्रशासनाशी केलेली आहे, शासनाशी केलेली आहे, त्यामुळे आम्ही आता चर्चा कोणाशी करणार नाही आहे। संप आम्ही पुकारला होता, आम्ही मागे घेतलेला आहे। आर्थिक मागण्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्याकडे अशी मागणी केली होती की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं, अशा प्रकारची त्यांची मागणी होती। आम्ही जो पगारामध्ये मूळ पगारामध्ये वाढ करून त्यांना बऱ्याच चांगल्या एका स्तरावर नेऊन ठेवलंय, परंतु आम्ही त्यांच्याशी हे मान्य केलंय की या बाबतीत आपल्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे। आझाद मैदानावरचं आंदोलन सुरूच आहे। कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर मात्र ठाम असल्याचं दिसतंय आणि याच संदर्भात कर्मचारी सातत्यानं भूमिका मांडताना दिसतायत। कर्मचारी म्हणतायत की आम्ही विलिनीकरणाच्या मागणीशिवाय, या मागणीची पूर्तता झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही। हायकोर्टाची सुनावणी आता 22 डिसेंबरला होणार आहे, तोपर्यंत आझाद मैदानावरचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी आता बोलून दाखवला आहे आणि या अनुषंगानं त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं दिसत आहे। औरंगाबादची यानंतरची बातमी आपण पाहणार आहोत। संपात फूट पडली असली तरी औरंगाबाद मधले एसटी कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। अजय गुजर यांनी माघार जरी घेतलेली असली तरी एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही। एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। अजय गुजर यांच्यावर आता एसटी कर्मचाऱ्यांचा रोष असल्याचं दिसतंय। औरंगाबाद आगारात सकाळी 11 वाजता महत्वपूर्ण अशी एक बैठक पार पडणार आहे, या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण वेगवेगळ्या भागांमधनं जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या, विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि सिद्धार्थ गोदाम देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, सर्वात आधी तुझ्याकडे येतो। आपण पाहिलं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये कुठेतरी आता फूट पडली आहे की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र आझाद मैदानावरचे जे एसटी कर्मचारी आहेत ते अजूनही आंदोलन करतायत, संप करतायत, त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे। जेव्हा संप सुरू झाला तेव्हा पाठिंबा दिला होता भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत। सरकारच्या काही मागण्यांनंतर त्यांनी त्यांच्या मागण्यांवरती माघार घेतली, मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिला। काल आपण पाहिलं असेल तर अजय गुजर यांनी संप मागे घेतलेला आहे, मात्र तरीही आपल्याला एसटी कर्मचारी आपल्या मुद्द्यांवरती आक्रमक राहिलेले आहेत।
मी तुला आझाद मैदानावरची दृश्य दाखवतोय, जी पहिल्या दिवशी दृश्य होती तीच दृश्य आपल्याला 54व्या दिवशी देखील दिसताना पाहायला मिळतात. काय त्यांची मागणी आहे आपण थेट त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्ही, 54 दिवस झालं तुमचं आंदोलन सुरू आहे, अनेक जण यामधून माघार घेत आहेत, तुमच्या मागण्यांवरती तुम्ही ठाम आहात का? आम्ही तुमच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला सांगू इच्छितो आणि सर्व लोकांना सांगू इच्छितो की 95,000 जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या बळानं हे जे दुखवट आहे हो पाळण्याचा ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्यातनं कोण गेला आणि कोण राहिला ह्याच्याशी काही मतलब नाही. आमची एक आणि एकच मागणी आहे, ती म्हणजे विलिनीकरणाची मागणी आहे. जोपर्यंत विलिनीकरण सरकार करणार नाही तोपर्यंत या मागणीवर 95,000 कर्मचारी ठाम राहतील. 95,000 कर्मचारी ठाम राहतील. संपात काय फूट पाडण्याचं कारस्थान सुरू आहे काही जणांकडून? हो नक्कीच कट कारस्थान चाललंय, पहिल्या दिवसापासून चाललंय की आमच्या मध्ये कशी फूट पाडता येईल, कसे लोक आमच्यापासून दूर करता येईल या शासनाचाही डाव आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो, साहेब तुम्ही कितीही फूट पाडलं तर आता हे कामगार जे एकवटलेला आहे तो कामावर जाणार नाही. जोपर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होणार तोपर्यंत कोणीही कामावर जाणार नाही. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, अजूनही सरकार निर्णय घेत नाहीये, 54 दिवस पूर्ण झालेले आहेत, तुमच्या अनेक संघटनातून बाहेर पडतात, मात्र आजही राज्यभरामध्ये चित्र तसंच आहे, एसटी कर्मचारी घरी आहेत. या पुढे देखील तुम्ही संप असा सुरू ठेवणार आहात का? नाही, मुळात हा संप संघटनाचा कुठेही संघटना नाही, हा युनियन विरहित कर्मचाऱ्यांचा संप आहे, दुखवट आहे, आणि त्यामुळे ह्यातून बाहेर पडायचा संबंध येत नाही. कुठल्या युनियन बाहेर पडली, कुठली संघटना बाहेर पडली हा विषयच येत नाही. इथं कामगार मेन आहे आणि कामगार महत्वाचा आहे आणि कामगार त्याच्या भूमिकेवर ठाम आहे, विलिनीकरण घेतल्याशिवाय तो माघार हटणार नाही. काय सांगाल तुम्ही? इथं सर्व जे कर्मचारी महाराष्ट्रातून आलेले आहेत ते सर्व कर्मचारी संघटना विरहित उत्स्फूर्त आलेले आहेत, त्यामुळे इथं कुठल्या संघटनेचा संबंध नाहीये. कुठली संघटना गेली, कुणी फूट पाडली, काय केलं त्याच्याशी काही मतलब नाहीये. इथं जे सगळे कर्मचारी आहेत डेपोच्या गेटवरती जे कर्मचारी 95,000 कर्मचारी आपल्या दुकडावरती ठाम आहेत, त्यामुळे विलीनीकरण झाल्याशिवाय यातला कर्मचारी बाहेर हटणार नाही. काय सांगा? हे बघा शरद पवार चंद्रजी साहेब, अनिल परब साहेब, अहो ही मराठी माणसं शहीद झाले ते विलिनीकरणावर, त्या शहीदांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ती विलिनीकरणाची व्हायची आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही जी दुखवट्यात बसलेली जी कष्टकरी आहेत ह्या कष्टकऱ्याला सांत्वन करण्यासाठी अशा कितीतरी संघटना, असे कितीतरी संघ येऊन गेले आणि ती माघारी बी गेले सांत्वन करून. साहेब माघारी गेले मग आम्ही त्यांच्या माघारी जायचं का? ह्या काळजाची धग आहे, ह्या काळजात धग कशी आहे, विलिनीकरणाची धग आहे. ही धग कधी मिटणार? ज्या दिवशी या शहीदांचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल, इतिहास घडवला जाईल, त्या दिवशी ही दुखवट संपल. एवढी ठामपणे परिवहन मंत्री साहेबांना सांगतो. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल अजिंक्य आझाद मैदानावरती जे एसटी कर्मचारी पहिल्या दिवसापासून आंदोलन करतायत रखरखत्या उन्हामध्ये, पावसामध्ये आणि कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरू आहे. संघटना येतील, संघटना जातील, मात्र आमची मुद्दी, आमचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत आणि जोपर्यंत आमचा मुद्दा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपण पाहिलं असेल तर आता 54 दिवसांनंतरही आपल्याला आझाद मैदानावरती जे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आक्रमकपणे सुरू आहे तेच आक्रमकपणा आपल्याला या पुढील काळातही सुरू राहणार असल्याचं आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सरकार आता या संदर्भामध्ये कधी नेमकी भूमिका स्पष्ट करत आहे आणि तोडगा कधी काढत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, बिलकुल, एसटी कर्मचारी जे आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून संप करत आहेत ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. तुषार, मी येतो पुन्हा एकदा, यानंतर आपण सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे जाणार आहोत. औरंगाबादमध्ये देखील एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, अजून कोणत्याही प्रकारच्या भूमिकेमध्ये त्यांचा बदल झालेला नाही आहे. सिद्धार्थ, 11 वाजता महत्वाची बैठक देखील होणार आहे औरंगाबादमध्ये एसटी आगाराच्या बाहेरच्या गेटवर, आणि एसटी कर्मचारी सातत्यानं म्हणतायत की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. सिद्धार्थ, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित राज्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांची ही भूमिका दिसते. काल कोर्टामध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र काय महत्त्वाची घडामोड घडली नाही आणि 22 तारीख जी दिलेली आहे, मात्र सायंकाळी ज्या पद्धतीनं अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची भूमिका जाहीर केली होती त्यामुळं कुठंतरी संपकरी संतापलेले दिसत आहेत, कारण संपातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत आता कर्मचाऱ्यांनी झुगारून दिलेल्या आहेत, त्यामुळं
अजय गुजर यांच्या घोषणेला कसले पद्धतीचं महत्त्व कर्मचाऱ्यांनी दिलेलं नाहीये. औरंगाबादमध्ये तीच भूमिका आहे आणि आपण बघतोय की औरंगाबादला जे आहेत कर्मचारी पहाटे 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची भूमिका आजही तीच आहे आणि महत्त्वाची 11 वाजता जी बैठक आहे त्यामध्ये सुद्धा काही ठरवलं जाऊ शकतो. जसं माहिती आहे आपल्याला की भाजपनं सुद्धा हा मोर्चा लीड केला होता, मात्र त्यानंतर ते निघून गेले, मोर्चा तसाच राहिला. काल अजय गुजर यांनी भूमिका घेतली की संप मागे घेतो, ते बाजूला गेले, मात्र संप सुरू आहे. म्हणजे कुठंतरी कर्मचारी जो आहे एका विचाराने एकवटलेला आहे आणि आता त्याला संपातून माघार घ्यायची नाही जोपर्यंत मागणी मान्य नाही होत. बनकर साहेब काय म्हणाल, अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची भूमिका काल जाहीर केली, काय संभ्रम आहे कर्मचाऱ्यांमध्ये? कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही आहे. कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि जे अजय गुजर होते त्यांच्या महाराष्ट्रामध्ये केवळ 20 पावत्या आहे. त्यामुळं ह्या 92,000 कष्टकरी आणि 20 पावत्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि अजय गुजर जे गेले ते आम्हाला तरी वाटतं योग्य झालं, त्यांची ती लायकी नाही आहे. कामगार आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि माननीय वकील साहेब हे आम्हाला कष्टकऱ्यांना न्याय मिळून देणारे. आणि जे आम्ही ॲफिडेविट करून दिलेलं आहे हे गुजरांना नव्हतं दिलं, आम्ही वकील साहेबांना दिलेलं आहे आणि आमचे खरे मार्गदर्शक हे वकील साहेबच आहे. अक्का काय सांगाल, आणखी ठाम झालेला तुम्ही, कारण आता उद्याचा दिवस सुद्धा महत्त्वाचा. आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आम्ही हा दुखवटा पाहतोय. आम्ही संप म्हणूनही आमचे जे 54 लोक गेलेले आम्ही त्याबद्दल दुखवटा पाहतोय. आणि जोपर्यंत आमचे सदावर्ती साहेब उद्या आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही हा असाच लढा चालू ठेवणार. जोपर्यंत शासन विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार आटणार. अजय गुजर यांच्या घोषणेमुळे काय फरक नाही पडणार? काहीच फरक पडणार नाही, कारण आम्ही त्यांना मानलेलंच नव्हतं. आम्ही पहिल्यापासून सदावर्ती साहेबांना मानतात, कारण अजय गुजर हे कोण आहे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. बर, कर्मचारी आणखी जास्त भावना आहेत कर्मचारी आता विलीनीकरणाशिवाय मागत नाही? नाही, विलीनीकरणाशिवाय तर माघारच नाही घ्यायची, कारण गुजरला तर कोणी ओळखतच नाही समजा. कारण औरंगाबादमध्ये असून 2 नंबरमध्ये एकही पावती नाही द्यायची. म्हणजे संघटना नाही? हा, संघटना नसल्या तर जमा येते आणि परिणाम नाही. आणखी काही लोक आहेत, डंकसाहेब काय म्हणाल एकंदरीतच, आज काय घडामोड होऊ शकते? घडामोडीचं काय, आम्ही सर्व कर्मचारी एक ठाम आहे की आम्हाला फक्त विलीनीकरण पाहिजे, याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. पण आता गुजर साहेबांच्या घोषणेमुळे काय परिणाम नाही? नाही नाही, आम्हाला गुजर साहेबाशी आम्हाला काही संबंध नाही सर. आम्ही गुजर साहेबाला ओळखत नाही काही नाही. आमचे जे आहे ते सदावर्ती साहेब बस. आम्हाला फक्त ओनली ओन आम्हाला विलीनीकरण मध्ये सामील होऊन जायचं. बरं, आज काही लोक गेले का कामाला? कारण काल आज कोणी गेले नाही कामाला, जाणार पण नाही. बर, सदावर्ती साहेबाचा जर तोपर्यंत निरोप येत नाही त्याच्यावर आम्ही ठाम आहे. बघितलं आपण अजिंक्य की अजय गुजर बद्दल संताप आपण बघितलेला आहे की अजिंक्यांच्या घोषणेला कसलंही महत्व या ठिकाणी नाही. एकंदरीतच काय तर आता कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटनांचे जे आहे बंधनं झुगारलेली आहेत, फक्त कर्मचारी हाच आता या ठिकाणीचे एक भावना आहे. त्यामुळे उद्या काय होतं आणि कोर्टातून काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील आगारामध्ये कुठलाही कर्मचारी कामाला गेलेला नाही हे सत्य आहे. आता उद्याच्या भूमिकेकडे जे आहे सगळे एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. यानंतर मी जाणार आहे आपले प्रतिनिधी विशाल माने देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विशाल, आपण पाहिलं असेल तर मुंबईच्या आझाद मैदानावर जे कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासून दुखवटा पाळतायत, औरंगाबादमधले कर्मचारी दुखवटा पाळतायत, त्यांची भूमिका अजूनही बदललेली नाही, एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, विशाल आपल्या भागातली नेमकी काय स्थिती? अजिंक्य, निश्चितच मागील 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे, पहिल्या दिवशी जी भावना होती तीच भावना आजच्या 54व्या दिवशी या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. काल मंत्रिमंडळाच्या ज्या बैठका झाल्या, अजय गुजर यांच्या सोबत ज्या वाटाघाटी झाल्या, त्यानंतर संप माघारी घेण्याची घोषणा करण्यात आली. परंतु त्याचा परिणाम परभणीमध्ये काही दिसून येत नाही, कारण परभणीमध्ये त्या घोषणेच्या नंतरही सकाळपासून आज कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आपल्या सोबत जे काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेतली असता, जवळपास 300 अधिक कर्मचारी आजही या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे
काल झालेल्या घोषणेच्यानंतर कोणताही कर्मचारी कामावर वापस गेलेला नाहीये, या आंदोलनामधून कोणीही बाहेर पडलेलं नाहीये, यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमक्या काय भावना आहेत आणि यांचं नेमकं काय म्हणणं आहे. कालची बैठक झाल्याच्या नंतर संप माघारी घेतल्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु तुम्ही अद्यापही कामावर गेले, नेमकं काय कारण आहे, हा संप कधी मिटणार? मुळात आम्ही संपामध्ये सामीलच नाही आहोत. आमचा दुखवटा आमच्या आर्थिक विवंचनेतून जे 54 भावंडांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या केल्यामुळे आम्ही त्यांच्या दुखवट्यामध्ये आहेत. आणि दुखवटा किती दिवस ठेवायचा हे आम्ही ठरवू, आणि जोपर्यंत शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही अजिबात कामावर जाणार नाही. अजय गुजर जरी गेले, आतापर्यंत बरेच काही लोक गेले, अजय गुजरही आज गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. अजय गुजर हे आमचे नेते नव्हतेच, आम्ही कुठल्याही संघटनेच्या मार्फत या आंदोलनामध्ये उतरलेले नाही, दुखवट्यामध्ये उतरलेले नाही. आम्ही आमच्या स्वमनानं सर्व भावंडांनी आम्ही आमचा हा दुखवटा पाळत आहोत. अजय गुजरच काय तर अजय गुजरला फोडण्याचा केविल वाना प्रयत्न या सरकारने केलेला आहे, आणि तो आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. या अगोदरही ज्या बैठकात आले होते त्या बैठकांना अजय गुजर हजर होते, प्रतिनिधी म्हणून हजर होते, परंतु आता काल घोषणा झाल्यानंतर तुम्ही आज पुन्हा संपाचं हत्यार कायम ठेवलेलं आहे. त्यांनी जी मिटिंग किंवा हे घेतल्या शासनाने, तर हे केवळ फक्त यांच्यामध्ये फूट पडावा याच हेतूने घेतल्या. माननीय बिलकुल, आपण पाहिलं असेल तर परभणी मधले जे एसटी कर्मचारी आहेत ते सुद्धा आपली भूमिका कायम असल्याचं म्हणतायत. विशाल माने यांनी या संदर्भातल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशाल धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. तुषार आपले देखील आभार. आझाद मैदानावरचे जे कर्मचारी आहेत जे दुखवटा पाळतायत त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आज आणखी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आज परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे आणि जीए सॉफ्टवेअरचा संचालक अश्विन कुमार याला बंगळुरूमधून ताब्यात घेतलं गेलं आहे. अश्विन कुमार हा 2017 साली जीए सॉफ्टवेअरचा संचालक होता. प्रतीश देशमुखच्या चौकशीत अश्विन कुमारचं नाव समोर आलेलं होतं. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, आणखी काही अटक काही लोकांना झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि याची व्याप्ती आता आणखीन वाढतीय की काय असंच वाटतंय? चंद्रकांत सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, यातली आजची सर्वात मोठी डेव्हलपमेंट म्हणजे औरंगाबाद बोर्डाचा माजी आयुक्त जो 2016 साली निलंबित झाला होता सुखदेव हिरे याला पोलिसांनी अटक केली संगमनेरमधनं त्याच्या राहत्या घरातनं, आणि याची लिंक लागली त्या तुकाराम सुपेच्या याच्यातनं टीईटी घोटाळ्यामध्ये. म्हणजे आता अधिकारी झाले 4-5 महत्वाचे. महाबली निलंबित असेल पण हा नेहमी वादग्रस्त राहिलेला आहे. जशी तुकाराम सुपेची हिस्ट्री होती तशीच याची हिस्ट्री होती, याची टीईटी प्रकरणात लिंक आहे, हाही त्या परिषदेवर होता. ही एक महत्वाची. आणि दुसरं, इकडे प्रितेश देशमुख माळा घोटाळा प्रकरणी त्याचा बॉस बँगलोर मधला अश्विन कुमार, त्या काळातला अश्विन कुमार याला रात्री बँगलोर मधनं पोलिसांनी उचललंय. आज अटक केलं, 12 त्याला कोर्टात हजर करते. सीपी स्वतः 12 प्रेस घेतात ही एक. आणि तिकडे बीड मधून संजय सानप नावाचा एक भाजपचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता पंकजताईचा, तो एक दलाल आहे आणि तो एकटा नाही, बाकीचे दलाल अजून फरार आहेत, त्याचे नातेवाईक वगैरे. असे सध्याची कारवाईची आजची स्टेटस आहे. म्हणजे थोडक्यात आता याची आतापर्यंत ही कारवाई अधिकाऱ्यांपर्यंत सीमित होती, ही कुठेतरी आता राजकीय नेते किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जायला पाहिजे, जाऊ पाहते गेली. म्हणजे आता या संजय सानपच्या माध्यमातून मंत्र्यापर्यंत जाणार का हे पाहावं लागेल. पण मीन व्हायला तर भाजप मागणी करते याची सीबीआय चौकशी करावी, हे जरा कोड्यात टाकणार आहे. हे प्रकरण नेमकं कुठं जाणार याचा अजून कोणालाच अंदाज नाही. अनेक बडे मासे याच्यात गळायला लागलेले आहेत. भाजप ती मागणी करते सीबीआय चौकशीची, कारण भाजपला वाटतं हे सरकार महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांपर्यंत याची चौकशी जाऊ देणार नाही. आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना वाटतं यांना हे प्रकरण दाबायचंय का, म्हणून आता सीबीआयची मागणी करतायत का. म्हणून सध्या पुणे पोलीस या प्रकरणामध्ये जे काही चौकशी किंवा कारवाई करतात हे होऊ दिलं गेलं पाहिजे. मला शंका आहे की उद्या उठून याच्यावर दबाव येऊ शकतो या पुणे पोलिसांवरती या सगळ्या प्रकरण, कारण अनेक मोठे मासे याच्यात गळायला लागणार आहे. बिल्कुल, आतापर्यंत 5 जणांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. कदाचित येत्या काळात आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता एकंदरीतच या सगळ्या घडामोडींवरनं दिसतीये. चंद्रकांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जसजशी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसतशी गोव्यातल्या राजकारणाने देखील आता वेग घेतलाय. सत्तेसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी जोरदार सुरू केलेली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी या पक्षांचे राष्ट्रीय नेते सुद्धा गोवावारी करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गोव्यात सभा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचं मतही व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ देत गोव्याची उंची जागतिक पातळीवर आणखी उंचावणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. प्रमोद सावंत यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी आपल्यासोबत आहेत. प्रमोदजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो तेव्हा आम्ही पाहिलं की खूप बॅनरबाजी गोव्यामध्ये झालेली आहे. निवडणुकीचा जो रंग आहे तो चढलेला दिसतोय. मोदीजी आत्ता नुकतेच येऊन गेले, त्यांनी तुमची खूप तारीफ केली, तुमच्या कामाची तारीफ केली. एक प्रकारे त्यांना असं सांगायचं आहे किंवा त्यांनी संकेत दिलेत की ह्या निवडणुकीचा चेहरा तुम्हीच असणार आहात गोव्याच्या. थँक्यू सर्वात अगोदर, कारण माननीय मोदीजी आम्ही 60th इयर लिबरेशनच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सरकारने निमंत्रण दिलं, त्यावेळी माननीय मोदीजी त्या कार्यक्रमामध्ये आले होते. खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम म्हणा, मिरामार बीचवरती आणि आझाद मैदान या सगळ्यावरती एक खूप चांगला आणि सुंदर असा कार्यक्रम पार पडला. आणि माननीय मोदीजीने त्यामुळे डेव्हलपमेंट मॉडेलच्या वरती संकेत दिले, इथल्या गव्हर्नन्सवरती त्यांचं बोलणं झालं आणि खरोखरच सरकारची स्तुती, त्याने 3 वर्षाच्या कामाची स्तुती पण त्यांनी भरपूर केली. तुमच्या कामाची पोचपावती होती ती? डेफिनेटली, कारण गेली 3 वर्ष सातत्याने 24/7 ज्या पद्धतीनं मी आणि माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम जे काम करत आहे त्या कामाचीच पोचपावती होती. जेणेकरून म्हणजे केंद्रातल्या आणि राज्यातल्या 100% स्कीम्स लोकांपर्यंत पोचवणं ह्याचं काम गेलं सरकार 3 वर्ष सातत्याने माझ्या नेतृत्वाखाली म्हणजे सेवा या भावनेतनं आम्ही करत आहोत त्याचीच पोचपावती होती. मग या सगळ्या कामांच्या जोरावर तुम्हाला विश्वास आहे ज्यावेळी तुमचं पूर्ण बहुमत येईल? नक्कीच, की ज्या पद्धतीने आमचं सरकार म्हणजे या कोविडच्या काळामध्ये पण म्हणजे माननीय मोदीजीने जी आत्मनिर्भर भारत ही योजना सुरुवात केली, आम्ही ती स्वयंपूर्ण गोवा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे सरकार तुमच्या दारी म्हणा, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण महिला असे विविध कार्यक्रम, नॅशनल यूथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल पंचायत पार्लमेंट, म्हणजे गेल्या 1-3-4 महिन्यामध्ये एवढ्या खूप मोठ्या पद्धतीने रीच लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. म्हणजे शेवटी आमचं सरकार अंत्योदय तत्वावरती चालवणं हे सक्सेसफुल झालं आणि खरोखरच त्याची पोचपावती परत आमच्या सरकारला मिळणार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण बहुमताने 2022 निवडून येईल याची मला खात्री आहे. बरं, एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे मनोहरजी पर्रिकर यावेळी नाही आहेत, तर त्यांची कमी कुठे तुम्हाला जाणवते या निवडणुकीत? डेफिनेटली, मनोहरजी पर्रिकर हे आमचे टॉल लीडर होते, त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातल्या प्रत्येक निवडणुका व्हायच्या. पण 2019 नंतर म्हणजे राज्यातली सेवा करायची संधी मला केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व दिली तेव्हापासून मी राज्याचं नेतृत्व करतोय. पण डेफिनेटली त्यांच्या आशीर्वादानं वेगवेगळी कामं ही पुढे जात गेलेली आहे. पण त्यांच्यानंतर आतापर्यंत जवळपास 4 निवडणुका जे लोकसभेच्या असेल, विधानसभेच्या पोटनिवडणुका असेल, जिल्हा पंचायती असेल, म्युन्सिपाल्टी असेल, या 4 निवडणुकीमध्ये पण घवघवीत यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पण त्याच पद्धतीचं चांगलं यश या ठिकाणी मिळेल याची मला खात्री आहे. एक साधारण एक मुद्दा या निवडणुकीत जास्तपणे गाजतोय तो म्हणजे आम आदमी पक्षाने एक असं सांगितलेलं की जर त्यांची सत्ता आली, गोवेकरांनी त्यांना जर निवडून दिलं तर प्रत्येक महिलेला महिना 5,000 रुपये दिले जाईल. किती तुम्हाला हे डॅमेज करणार वाटतंय? मला वाटतं गोवेकरांनी म्हणजे गोव्यातील महिलांना पण माहिती आहे आणि गोव्यातील लोकांना पण माहिती आहेत, ज्यांचं तिथं आता दिल्लीमध्ये राज्य आहे तिथं काही ते देऊ शकत नाही आहेत, तिथं त्याने दिलेले नाही आहेत. आमचं गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार गोव्यामध्ये आहे आणि प्रत्येक महिलेला म्हणजे जी गृह आधाराच्या माध्यमातून अप्लाय करते तिला 1,500 रुपये द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारानं गेली सातत्याने 10 वर्ष कम्प्लीट केलेलं आहे आणि पुढे पण आम्ही तेच चालू ठेवणार. वाटलाच जर इन फ्युचर म्हणजे ते वाढवू पण शकू, पण त्यासाठी म्हणजे लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरती आहे. तुमचा अजेंडा काय असेल गोवेकरांना? आतापर्यंत तुम्ही सत्ता दिली, गोवेकरांनी तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही कामं दिली,
तुमचं म्हणणं आहे, पण आता तुम्ही यापुढे जर तुमची सत्ता पुन्हा आली तर तुम्ही गोवेकरांना काय द्याल? गेली 10 वर्ष म्हणजे सत्याची, सातत्याची आणि विकासाची, हे राजकारण म्हणा किंवा सेवा लोकांची, ही चांगल्या पद्धतीने गेल्या 10 वर्षाने करतोय आम्ही. पुढील 5 वर्ष ही निश्चित समृद्धीची आहे, म्हणजेच विकासाची आहे, आणि ती गोवा स्वयंपूर्णतेकडे नेण्याची आहे. म्हणून तर म्हणजे माननीय मोदीजींचं स्वप्न नवभारत निर्माण करायचं, आणि तेच नवभारत निर्माण करत असताना गोव्यामध्ये स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, क्लीन इंडिया, फिट इंडिया यासारख्या सगळ्या 100% स्कीम्सचं स्वयंपूर्ण गोवा ह्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन करणं हे असणार आहे. त्यामुळे नक्कीच गोवेकरांना पुढील 5 वर्ष हे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. मुख्य समस्या काय आहेत, ज्या समस्येनं तुम्ही प्रकाश टाकणार आणि गोवेकरांना त्या समस्या भेडसावत आहेत, त्या समस्येतून त्यांना मुक्तता देणार किंवा त्यांच्या अडथळी तुम्ही सोडवणार आहात? आम्ही लोकांच्या इंडिव्हिज्युअल समस्या म्हणजे अंत्योदय तत्वावरती चालणारं माझं सरकार आहे. त्यामुळे जो दशसूत्री कार्यक्रमातून आतापर्यंत आम्ही लोकांकडनं घेऊन गेलो, इट इज अन इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, वॉटर फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, हाऊसिंग फॉर ऑल, सोशल सेक्युरिटी, फायनान्शियल सेक्युरिटी, इवन दो अशा पद्धतीच्या 10 विषय 100% सोडवण्याच्या विषयावरती आम्ही आहोत. आतापर्यंत ह्यातले 7 ते 8 विषय 100% इम्प्लिमेंटेशन झालेले आहेत. राहिलेलेही विषय, त्यामधून राहिलेले 3 विषय हे पण 100% इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. त्याचबरोबर मुख्य आत्ताची समस्या जी आहे ही एम्प्लॉयमेंट, ही समस्या आहे. मला माहिती आहे त्यातल्या त्यात इथली टुरिझम इंडस्ट्री म्हणा, बाकी इंडस्ट्रीज, मायनिंग इंडस्ट्रीज, हे परत एकदा म्हणजे टुरिझम मोठ्या प्रमाणामध्ये इथं IT बूस्ट देणं या पद्धतीच्या आहेत ना, ही तरुणांची समस्या पण या ठिकाणी सुटली जाईल. मी टुरिझमबद्दल प्रश्न विचारणारच आहे, पण आता तुम्ही एक मुद्दा काढलात बेरोजगारीचा, यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिसतोय तो म्हणजे मायनिंग ही बंद झाली आहे, आणि त्याच्यामुळे ट्रक ओनर असतील किंवा त्याच्यावर चालणारे ड्रायव्हर आहेत किंवा मग एखादी खूप मोठी चेन होती, ही चेन पूर्णपणे तुटलेली आहे, आता अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत. तर ह्या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता आणि निवडणुकीत ह्या मुद्द्यांवरती तुम्ही जास्त भर टाकणार आहात का? खरं म्हणजे हे बंद पडल्यानंतर 2014 पासून 2016 पर्यंत त्यासाठी ट्रकला असेल, मायनिंगमधून काढून टाकलेलं असेल, या सगळ्यांना पॅकेज द्यायचं काम सरकारनं केलेलं आहे. आणि त्यानंतर 2019 पासून ज्या ज्यावेळी मायनिंग ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने चालू करायला जशी मिळते तशी आम्ही ती ॲक्टिव्हिटी चालू पण केलेली आहे. त्यामध्ये मग आम्ही मायनिंग कॉर्पोरेशन फॉर्म केलेलं आहे आणि त्यानुसार परत ई ऑक्शन करणं हा प्रोसेस चालू झालेला आहे. निश्चितच पुढच्या 10 इयरपर्यंत पूर्णतः हे स्ट्रीमलाईन होईल आणि एक मायनिंग ॲक्टिव्हिटी परत एकदा चालू राहील याची मला खात्री आहे. पण प्रकरण न्यायालयात आहे, कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत. न्यायालयाच्या इन्स्ट्रक्शनच्या नुसार म्हणजे कॉर्पोरेशन फॉर्म करणं, ई ऑप्शन्स करणं हा प्रोसेस आम्ही चालू केलेला आहे. आता त्याला थोडासा उशीर लागतोय, पण तरीसुद्धा म्हणजे मायनिंग ॲक्टिव्हिटीज आमच्या परीने ज्या शक्य होईल तेवढ्या प्रोसेस आम्ही कम्प्लीट पण केले. तरी साधारणपणे काय वाटतं की ही प्रोसेस कम्प्लीट करून मायनिंग सुरू करून लोकांना रोजगार देणं, त्याच्यावर पुढे चेन पूर्ण जी ऍक्टिव्ह करणं, लोकांना फायदा मिळून देणं, कारण की इकडे पर्यटनामुळे गोव्याला खूप फायदा होतो, गोव्याला आर्थिक खूप फायदा होतोय. गोव्यातील एका बाजूने कोस्टल बेल्ट, एका बाजूने रुरल मायनिंग बेल्ट, त्यामुळे ह्या बाजूने परत एकदा आम्ही म्हणजे जे ऍक्टिव्हिटीज सुरू केलेले आहेत त्यातनं त्या मायनिंग बेल्टमध्ये याची रिलीफ मिळेल ह्याची मला खात्री आहे. पर या निवडणुकीत या मायनिंगचा मुद्दा जास्त गाजतोय, त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष नरेंद्र मोदीजींची क्लिप फिरवत आहेत, की त्यांनी असं त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की आम्ही काहीतरी रस्ता काढू आणि मायनिंग पुन्हा सुरू करू. तर त्यामुळेच आम्ही म्हटलंय की मायनिंग ऍक्टिव्हिटी ज्या चालू करायच्या आहेत आणि मायनिंग कॉर्पोरेशन ऑलरेडी आम्ही फॉर्म केलं, ई ऑप्शन करण्याचा प्रोसेस चालू केला आणि आता ऍक्टिव्हिटी चालू करण्यासाठी न्यू पॉलिसीच्या नुसार आम्ही परत एकदा म्हणजे जे आउटसाईड लीज एरिया त्याचं ऑप्शन करणं किंवा जो रिजेक्टेड ओर आहे त्याचं ऑप्शन करणं ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या न्यू पॉलिसीच्या नुसार ती पण ऍक्टिव्हिटीज आम्ही सुरू करतोय. फक्त निवडणूक म्हणून विचारत नाहीये, तर एकंदर तुम्ही निवडणूक म्हणून हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे, कारण हा मुद्दा मी मुळात मायनिंग बेल्टमधून येतोय, मला हा विषय माहिती आहे, लोकांच्या समस्या मी जाणतोय आणि त्यामुळेच मी या विषयाकडे बघत असताना तो माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाहीये, लोकांच्या पोटापाण्याचा विषय आहे आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि तो सोडवण्यासाठी 100% माझ्याकडून प्रयत्न झालेले आहेत आणि आताही करत आहे, त्यामुळे तो निश्चितच तो मुद्दा सुटेल. नक्कीच. विषय आता पर्यटनाचा आहे. पर्यटन सध्या 2 वर्षात करोना आणि त्यानंतर आता ओमायक्रॉन यामुळे इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद आहेत. गोव्यामध्ये जितकी भारतीय पर्यटक येतात त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्या तुलनेत परदेशी पर्यटक जे आहेत ते देखील खूप येतात. यावेळी तसं होणार नाही आहे, कारण नवीन वर्ष हा गोव्यांकरता
खूप मोठा एक सण असतो. पूर्ण महिनाभर महिना म्हणण्यापेक्षा वर्षभर तयारी सुरू असते, कारण का न्यू इयरला संपूर्ण जगभरातून लोक येत असतात. आता इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद आहेत, परदेशी नागरिक येणार नाही आहेत, तर ह्याच्यामुळे काही काय परिणाम यावेळी गोव्याच्या न्यू इयर सेलिब्रेशन होऊ शकतो? 100% वैक्सीनेशन स्टेट झाल्यानंतर इंडियन टूरिस्टने टुरिस्टिक डेस्टिनेशन म्हणून गोव्याला प्रिफर केलेलं आहे, त्यामुळे पोस्ट कोविड गोव्यातलं टुरिझम ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट झालेलं आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन टुरिस्ट सध्या आहेत, त्यामुळं 31 डिसेंबर म्हणा किंवा नववर्षाच्या स्वागतासाठी खूप लोक हे गोव्यात येणं प्रिफर करेल अशी मला खात्री आहे. आणि 100% प्रोटोकॉल्स नॉर्म्स गोव्यातील हॉटेल्स आणि बाकी स्टेक होल्डर्स इन द टुरिझम इंडस्ट्री ह्याचं पालन करतात, त्यामुळे इंडियन टुरिस्ट गोव्यात येणं प्रिफर करतात. अबाउट द इंटरनॅशनल टुरिस्ट, अकॉर्डिंग टू द प्रोटोकॉल नॉर्म गिवन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ते फॉलो करून परत एकदा म्हणजे त्या इंटरनॅशनल टुरिस्टचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. इंटरनॅशनल टुरिस्ट जे आहेत म्हणजे परदेशी पर्यटक जे आहेत, ते न येण्यामुळे आर्थिक फटका कुठे होऊ शकतो? आणि तो फटका जो आहे तो भारतीय पर्यटक जे आहेत त्यांनाही बाहेर जायला मिळत नाही, त्यामुळे ते गोव्यात येऊन तो पुढे बॅलन्स करू शकतो. मी सांगितलं की इंडियन टुरिस्ट जास्त प्रमाणामध्ये ह्यावेळी इथं आलेले आहेत आणि फॉरेन टुरिस्ट कमी आल्यामुळे त्याचा डेफिनेटली आम्हाला त्याचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणे आहे. इट इज अ फॉरेन करन्सी विच इज ब्रिंगिंग टू द अवर कंट्री, डेट इज ऑल्सो दॅट. त्यामुळे इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने परमिशन घेऊन विथ अ प्रोटोकॉल नॉर्म्स फॉरेन टुरिस्टला वेलकम करण्यासाठी अलाव केलेलं आहे. ओके, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता पर्यटन जो आहे, पर्यटनाकरता लाखो लोक इकडे येणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात घेता तुम्ही लोकांना पर्यटना जे पर्यटक आहेत त्यांना विशेष करून काय आव्हान कराल? कारण का लोक मौज मस्ती करायला येत आहेत, कारण सध्या करोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी ओमायक्रॉनचा धोका आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? ओमायक्रॉनचा धोका आहे, त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझं एवढंच म्हणणार असेल की तुम्ही 100% वॅक्सिनेटेड व्हा. आणि हा डेफिनेटली म्हणजे जरी कोणी सेकंड वॅक्सिन किंवा फर्स्ट वॅक्सिन घेतलं नसेल, इथं पण वॅक्सिन देण्याची सोय आम्ही गोव्यामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं वॅक्सिन इथं पण घ्या. इथं कोविडचे नॉर्म्स पालन करा. गोवा राज्य हे 100% वॅक्सिनेटेड झालेलं राज्य आहे, त्यामुळे इट इज अन सेफ. आणि गोव्यातील सगळेच टुरिझम स्टेक होल्डर्स आपले कोविडचे प्रोटोकॉल फॉलो करतात आणि आमच्या गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स आणि ज्या मिनिस्ट्री गोवा टुरिझम डेव्हलपमेंट मिनिस्ट्री हे सगळं पर्सनली मॉनिटर करतात आणि आम्ही त्यामुळं वी आर टेकिंग द सेफ्टी प्रिकॉशन्स ऑफ द कोविड नॉर्म्स अँड ऑल्सो द सेफ्टी ऑफ द पीपल बाय अवर पोलीस डिपार्टमेंट. वी हॅव रिसेंटली स्टार्टेड विथ द पिंक पोलीस फोर्स फॉर द वुमन्स अँड टुरिस्ट सेफ्टी. नक्कीच, न्यूजीन लोकमतशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतरची बातमी बुलढाण्यातली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्ये एका बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. पहाटे 5:30 सुमारास या बिबट्याचा मॉर्निंग वॉक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बोथा जंगलात हा बिबट्या मोठ्या आयटी चालताना शुभम मिटकरी यांनी कैद केला आहे. या बिबट्याचा हा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. बोथा जंगलामध्ये हा बिबट्या मोठ्या आयटीत फिरत असताना शुभम मिटकरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याची छबी कैद केल्याचं दिसतंय.